नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस जून दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जे काय आपलं संसद पार्लमेंट आहे त्या ठिकाणच्या संसद संकुलातील प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर दिलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दररोज उत्तर देण्याचा प्रयत्न करतात सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो पर्याय क्रमांक सी जगदीप धनखड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जगदीप धनखड यांच्या हस्ते संसद संकुलातील प्रेरणास्थळाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो नुकतेच लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रोनाऊन्सिएशन थोडस अवघड आहे भथुर हरी महताब असं त्यांचं नाव आहे ओडिसाचे आहेत हरी महताब असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भतुरहरी महताब यांची अठराव्या लोकसभेसाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिलेली आहे आणि ओडिशातील भारतीय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी साठी उमेदवार म्हणून हे या ठिकाणी उभारलेले होते बतुर हरी महताब असं त्यांचं नाव आहे क्लिअर या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही महत्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या व्यवस्थितपणे ऐकत चला आणि लिहून घेण्याचा प्रयत्न करा स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ॲडवायझरीचे अध्यक्ष बनले आहेत मल्लिका नड्डा जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक बनलेत इमॅन्युअल सौबेरन इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्चचे संचालक बनले आहेत चंद्रशेखर गौरीनाथ कराडकर दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष बनले आहेत सुशील कुमार लोकपालचे सचिव बनलेत प्रदीप कुमार त्रिपाठी पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत अजित डोवल महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख बनले आहेत नवल बजाज संसदीय कामकाज मंत्री बनले आहेत किरेन रिजिजू अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बनले आहेत चिराग पासवान आणि लोकसभेचे प्रोटीम स्पीकर बनले आहेत भतुर हरी महताब असं त्यांचं नाव आहे लगेच या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो फक्त सहा दिवस राहिलेले आहेत या ठिकाणी जी काय आपली सहा महिन्याची जी काही ई बुक आहे जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस या ई बुकची किंमत याही वर्षी आपण फक्त नव्याण्णव रुपये ठेवली आहे हे नव्याण्णव रुपये तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहेत शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला नव्याण्णव रुपये पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे या ठिकाणी ही पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला एक जुलै दोन हजार चोवीसला ला संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे याचे जे काय या ठिकाणी इंडेक्स आहे याच्यामध्ये काय काय भेटणार आहे हे मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सादर करतो या ठिकाणी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की एक जुलैपर्यंत याची किंमत नव्याण्णव रुपये असणार आहे त्याच्यानंतर कदाचित याच्यामध्ये या ठिकाणी प्राईसमध्ये वाढ होऊ शकते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परचेस करण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आणि हा मी अजून एक गोष्ट सांगतो माझी जी काही शिकवण्याची पद्धत आहे माझे जे काही या ठिकाणी कंटेंटची क्वालिटी आहे हे तुम्हाला आवडत असेलच तर तुम्ही या ठिकाणी ही करायचा प्रयत्न करा कसं होतं तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन असतं सर घेऊ की नको घेऊ की नको परंतु तुम्ही जेव्हा कमेंट्स बॉक्स पाहता एखादी एक एक्झाम झालेली असते त्याच्या खाली जेव्हा कमेंट पाहता कोणी म्हणतं की सर चार प्रश्न आले सर दोन प्रश्न आले किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा आजपर्यंत अनुभव आलेला असेल बरेच विद्यार्थी असे देखील असतील ज्यांनी ऑलरेडी एक दोन या ठिकाणी ई बुक घेतलेले आहेत तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा झाला असेल तर नक्कीच तुमचा जो काही अभिप्राय आहे फीडबॅक आहे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून इतर मुलांना लक्षात येईल की खरंच या पीडीएफ चा या कंटेंट चा या ठिकाणी चा फायदा होतो की नाही ठीक आहे दोन नंबरचा प्रश्न काय आहे डचमन मार्क रुटे हे जेम्स स्टोलनबर्गची जागा टिंबटिंब युतीचे प्रमुख म्हणून घेणार आहेत दोन नंबरचा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नाटो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नाटो हे जे काही अलायन्स आहे जवळपास माझ्या मते बत्तीस वेगवेगळ्या देशांचं हे अलायन्स आहे याचे हेड म्हणून या ठिकाणी आता कोण असणार आहेत तर मार्क रुटे असं त्यांचं नाव आहे लगेच आपण हे जे काही नाटो संघटना आहे याच्याबद्दल रिव्हिजन टाकूया याचा फुलफॉर्म लिहून घ्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन उत्तर अटलांटिक करार संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल ज्याची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला झाली सरचिटणीस बनले आहेत मार्क रुटे आता ते बनणार आहेत नाटो मिलिटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत रॉब बाऊर मुख्यालय आहे मुख्या है, ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी टोटल मी तुम्हाला आत्ता सांगितलं टोटल बत्तीस देश या ठिकाणी याचे मेंबर आहेत म्हणजेच सदस्यत्व बत्तीस देशांकडे देश आहे याच्यामध्ये तीस युरोपियन देश आहेत आणि दोन उत्तर अमेरिकन देश आहेत बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये काय विचारलं जातं हे जे काय आता बत्तीस देश आहेत बरोबर तर बत्तीसावा देश कोणता आहे तर बत्तीसावा जॉईन झालेला आहे स्वीडन नावाचा देश पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मगरी संवर्धन प्रकल्प कोणत्या राष्ट्रीय उद्यानातून सुरू करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कुठे येतं तर ओडिशा राज्यामध्ये तर भितरकनिका राष्ट्रीय उद्यान या राष्ट्रीय उद्यानातून मगरी संवर्धन प्रकल्प हा जो काही प्रोजेक्ट आहे तो सुरू करण्यात आलेला होता एक पॉइंट लिहून घ्या नुकतेच मग याला भारतातील मगरी संवर्धन प्रकल्पाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत मग दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट अजून लिहून घ्या जागतिक क्रोकोडाईल डे म्हणजे वर्ल्ड क्रोकोडाईल डे जागतिक मगर दिवस कधी असतो तर दरवर्षी सतरा जूनला अजून एक निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये भूमिका बजावतात आणि हे जे काय भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आहे ते कुठे आहे तर ओडिशा राज्याच्या अंतर्गत येतं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्याला आपण बोलतो एफ -E यांनी जाहीर केलेल्या एनर्जी ट्रांजिशन इंडेक्स दोन हजार तेवीसमध्ये भारताचा क्रमांक काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी त्रेसष्टावा क्रमांक आहे याच निर्देशांमध्ये पहिले पाच देश कोणकोणते आहेत तर एक नंबरला आहे स्वीडन दोन नंबरला आहे डेन्मार्क तीन नंबरला आहे फिनलँड चार नंबरला आहे स्वित्झर्लंड आणि पाच नंबरला आहे फ्रान्स हा जो काही प्रश्न आहे तो कशा संदर्भात आहे महत्वाच्या जाहीर करण्यात आलेल्या निर्देशांबद्दल आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे याच्याबद्दल तर लगेच आपण काय करूया मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन इंडेक्स का या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या महिला व्यवसाय आणि कायदा अहवाल दोन हजार चोवीस मध्ये आहे एकशे तेरावा यु एन डी पी लैंगिक असमानता निर्देशांक दोन हजार बावीस मध्ये आहे एकशे आठवा संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक दोन हजार बावीसमध्ये आहे एकशे चौतीसावा वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे सव्वीसावा जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे एकोणसाठ पर्यावरणीय आरोग्य जागतिक क्रमवारी दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे सत्याहत्तर हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे तेहत्तीस ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आहे एकशे एकोणतीस आणि एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये आहे त्रेसष्टावा क्रमांक आपल्या भारताचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच इराण देशाच्या आय आर जी सी मिलिटरी फोर्सला दहशतवादी युनिट टेररिस्ट ग्रुप टेररिस्ट युनिट म्हणून या ठिकाणी कोणी घोषित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या ठिकाणी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर पर्याय क्रमांक डी कॅनडा या देशाने या ठिकाणी इराणच्या आय आर जी सी मिलिटरी फोर्सला दहशतवादी युनिट टेररिस्ट युनिट म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे हा जो काय कॅनडा आहे नेमका कुठे येतो तर उत्तर अमेरिकेतील एक देश आहे ज्याचे पंतप्रधान आहेत जस्टिन ट्रुडो सम्राट आहेत चार्ल्स तिसरा आणि राजधानी आहे कॅनडाची ओटावा ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा महत्वाचा प्रश्न आहे सिप्री इयरबुक दोन हजार चोवीस शस्त्रे निशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा या अहवालानुसार जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे कोणत्या देशाकडे आहेत सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर आहे पर्याय क्रमांक सी रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिप्री इयरबुक ट्वेंटी ट्वेंटी नुसार या ठिकाणी जगातील सर्वात जास्त अण्वस्त्रे आपल्या या ठिकाणी रशियाकडे आहेत एक पॉइंट लिहून घ्या अलीकडेच ब्रिक्स गेम्स दोन हजार चोवीसचं आयोजन देखील या ठिकाणी रशियामध्ये करण्यात आलेलं आहे ठीक आहे रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमधील अध्यक्ष या ठिकाणी बनले आहेत व्लादिमीर पुतीन दोन हजार पर्यंत तेच या ठिकाणी ऍज अ ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा रॉयटर्स इन्स्टिट्यूटच्या डिजिटल न्यूज रिपोर्ट दोन हजार चोवीस नुसार भारतातील सर्वात विश्वसनीय न्यूज ब्रँड कोणता आहे म्हणजे मोस्ट ट्रस्टेड टी व्ही ब्रँड म्हटलं तरी काय हरकत नाही सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एअर न्यूज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एकोणीस ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया चे कोणते संस्करण आयोजित होणार आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तिसऱ्या क्रमांकाचं या ठिकाणी इडिशन संस्करण आयोजित होणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या अन्न क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि रमनीत सिंग यांनी वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीसची तिसरी आवृत्ती वेबसाईट आणि मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे दोन हजार चोवीसचं हे जे काही तिसरं एडिशन असणारे संस्करण असणार आहे वर्ल्ड फूड इंडियाचं उद्दिष्ट काय आहे तर ही जी काही गती आहे ती सुरू ठेवणे नवनिर्मिती करणे आणि जागतिक सहभागाला चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे या ठिकाणी आपण आत्ताच ऐकलं केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि रमणीत सिंग कोण आहेत हे तर एकोणीसावे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आहेत हे दोघ जण याच्यामध्ये तुम्ही अनुक्रमे लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा फायव्ह जी इंटेलिजंट व्हिलेज इनिशिएटिव्ह कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दळणवळण मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान दोन पॉईंट लिहून घ्या हे जे काय फाईव्ह जी इंटेलिजंट विलेज इनिशिएटिव्ह आहे या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील ग्रामीण समुदायाच्या उन्नतीसाठी फाईव्ह जी सेवा ग्रामीण भागामध्ये विस्तारित करणे हा याच्या मागचा या इनिशिएटिव्हचा मागचा मेन पर्पज आहे आणि या उपक्रमाचा उपयोग या ठिकाणी प्रामुख्याने कृषी शिक्षण आरोग्यसेवा आणि प्रशासन या वेगवेगळ्या डिफरंट डिफरंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी केला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पेटीएमचे स्वतंत्र संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजीव अग्रवाल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पेटीएमचे स्वतंत्र संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्थापना झाली ऑगस्ट दोन हजार दहामध्ये आणि मुख्यालय आहे नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीद्वारे जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी थिओ जेम्स असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे थिओ जेम्स असं त्यांचं नाव आहे संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित एजन्सीद्वारे जागतिक सदिच्छा दूत म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न प्रस्णा क्रमांक बारवा अलीकडेच टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीस ची पहिली हॅट्रिक कोणी केलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पॅट कमिन्स असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसची ची पहिली हॅट्रिक या ठिकाणी केलेली आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी आपली जी काही सहा महिन्याची बुक आहे या ई बुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे त्याची तुम्ही या ठिकाणी बॅक टू बॅक सुद्धा या ठिकाणी काढू शकता त्याच्यानंतर याची जी काही पेमेंट आहे ती तुम्हाला शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला फोनपे गुगल पे पेटीएम करू शकता माझंच नाव येईल सुहास भिसे असं नाव येईल त्याच्यानंतर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला सेंड करायचा आहे तुम्हाला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या तुमच्या ग्रुपमध्ये ती पी डी एफ प्रोव्हाइड केली जाईल गोष्टी समजता ठीक आहे काही अडचण येत असेल कन्फ्युजन होत असेल तर या नंबरला तुम्ही बिंदासपणे कॉल करू शकता ठीक आहे लिहून घ्या मग तुमच्यासाठीचा जो काही आजचा खास प्रश्न आहे तो मंत्रिमंडळाने अलीकडेच किती खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत एम एस पी अप्रूव्ह केलेली आहे मंजूर केलेली आहे दहा बारा चौदा की सोळा तर ज्यापणे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगू शकता या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखंच नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया एक असतो टा जागतिक दिवस दोन जून दोन दिवस जूनला असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जूनला तीन दिवस असतात जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी तीस जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर